कुरुंदवाडमध्ये डिजिटल बॅनरच्या नावाने लाखोंची अफरातफर माहिती अधिकारातून पालिकेची पोलखोल कुरुंदवाड शहरात स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आल्याचे भासवण्यात आले आहे नगरपालिका प्रशासनाकडून कागदपत्रे रंगवून लाखो रुपये खिशात घातल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट झाले आहे कुरुंदवाडवासियांना विकासाचे गाजर दाखवणाऱ्या नगरपालिकेचे खरे रूप आता समोर येत आहे शहरात कधी न दिसणारा एअर बलून पाच ठिकाणी लावल्याचे पालिकेने कागदोपत्री नमूद केले असल्याचे समोर आले असून भरीत भर म्हणून एकूण एकशे साठ ठिकाणी डिजिटल बॅनर लावून स्वच्छता अभियानाची जनजागृती केली असल्याचे भासवून चार लाखापेक्षा जास्त रक्कम अफरातफर केल्याचे समोर आले आहे शहरातील एकूण तीस ठिकाणी एकशे साठ बॅनर लावल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे शहरात आलो डिजिटल बॅनरचे दर हे प्रतिस्क्वेअर फूट दहा ते बारा रुपये असून नगरपालिकेने हेच बॅनर चाळीस रुपये प्रतिस्क्वेअर फुटाने छापून आणल्याने याची चर्चा जोरदार रंगली आहे त्यामुळे एवढ्या मोठ्या रकमेचे डिजिटल बोर्ड कागदोपत्री दाखवून नगरपालिकेने फसवणूक केल्याची चर्चा शहरात रंगली आहे मलई खाण्यासाठी इतक्या मोठ्या दराने डिजिटल छापले का अशी जोरदार चर्चा रंगू लागली आहेत नगरपालिका चौक ओमकार चौक दर्गा चौक चावडी चौक राजवाडा शिवतीर्थ जुने बस स्टँड मटन मार्केट सरकारी दवाखाना थिएटर चौक सन्मित्र चौक महाराणा प्रताप चौक कॉलेज रोड बापू बिल्डिंग बारगीर मशीद गोदड मशीद कचरा डेपो आदींसह अनेक ठिकाणी जवळजवळ अंतरावर हे बॅनर लावल्याचे प्रशासनाकडून सांगितले गेले आहे संतोष तारळे के डब्ल्यू डी न्यूज कुरुंदवाड